किसानों को बेमौसम बारिश, ओलावृष्टि जैसी कई समस्याओं का सामना करना पड़ा है। फिर भी किसान पीछे ना हटते हुए खेती कर रहे हैं। खेती, फसल बोने, बीज बोने से लेकर कटाई तक पर पैसा खर्च करना पड़ता है। वर्तमान में डीजल की दरों में वृद्धि से ट्रैक्टरों की प्रति घंटा जुताई का किराया भी बढ़ गया है। इसके चलते ट्रैक्टरों के दाम भी बढ़ गए हैं। अब किसानों पर एक नया संकट खड़ा हो गया है। उर्वरक और बीज के दाम दोगुने हो जाने से किसानों के सामने ये सवाल खड़ा हो गया है कि जमीन पर खेती करे तो कैसे करे। पहले कोरोना ने एक वर्षापासून पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावून टाकली आहे। मागल्या वर्षी पण शेती, पावसाळी जी शेती होती त्यामध्ये धान हा अर्ध्या प्रमाणात झाला आणि यावर्षी पण आता उन्हाळी धान जो आपण लावला तो उन्हाळी धान पण आता या हा जो आता पाऊस आला होता त्या पावसामुळे तो पण धान पूर्ण त्याची पण वाट लागलेली आहे। आणि आता पावसाळ्यामध्ये जो हंगाम आता सुरू होणार आहे शेतीचा, त्या शेतीच्या हंगामामध्ये आता नागरणी आणि मशागतीचे जे ट्रॅक्टरचे पण रेट वाढलेले आहेत आणि शेतीला लागणारे बियाणे, खते हे जे सर्व आहे याचे पण रेट दुप्पट झालेले आहेत। पहिले चिकडे आसमानी संकट आणि सुलतानी संकट पण शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसत आहे आणि आता याच्यानंतर शेतकऱ्याला प्रश्न आहे का शेती करावी कशी। किसानों का आरोप था कि केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान योजना के तहत 2000 रुपए जमा कर रही है, लेकिन दूसरी तरफ उर्वरकों के दाम बढ़ाकर वसूली कर रही है। देखा जा रहा है कि किसान आर्थिक संकट में है। किसानों के सामने सवाल है कि खेती छोड़ दिए तो खाएंगे क्या। इस कारण किसान सरकार से बीज के दाम कम करने की मांग कर रहे हैं। अब देखना यह है कि क्या सरकार किसानों की मांग पूरी करती है या फिर एक और समस्या से किसानों को जूझना पड़ता है। तो खता जी रेट 1200 से वर चले हैं, शेतकऱ्यांना शेती परवडत नाही आणि डीजल वगैरह ची रेट वाढले त्यामुळे ते ट्रॅक्टर भी शेतामध्ये परवडत नाही। तर आणि जे 2000 रुपये किसान ते प्रधानमंत्री त्याच्यातून ते 2000 रुपये मिळतात ते देऊन बी काही फायदा नाही। ते खताचे रेट वाढले, डिझेलचे रेट वाढले, सर्व रेट वाढत आहेत, त्याच्यात शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही। बियाण्यांचे रेट आणि खताचे रेट कमी करावे तेव्हा ते शेतकऱ्यांना परवडेल। मागील मी इथं 14 ते 15 वर्षापासून व्यवसाय करतो। या वर्षी मात्र हंगामाला मे महिन्यात सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण खताचे दुप्पट भाव झाल्यामुळे ग्राहकांचा कल बियाणे किंवा खतं खरेदी करण्याकडे नाही आहे आणि त्यातल्या त्यात ज्या जुन्या मागील किमती होत्या त्याच्यापेक्षा जवळजवळ 50 ते 55% खतांची वाढ झाली आहे। तसेच बियाण्याचे पण भाव वाढलेले आहे व लोकांकडे आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्याकडे पैसे पाणी किंवा कामं बंद असल्यामुळे किंवा धानाचे त्यांचे पेमेंट अडकल्यामुळे ते पाहिजे त्या वेळेवर बियाणे किंवा खते खरेदी करू शकत नाही आहे, त्याच्यामुळे यावर्षी व्यवसाय करायला पण कठीण चाललंय। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से BS क्राइम इंडिया न्यूज.com की एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।